ब्रँडेड कंपनीचे शूज, चप्पल आणि सॅन्डल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर. उत्कृष्ट क्वालिटीची 21 वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण. स्केचर्स, बकारू, ॲब्रॉस, कॅम्पस, स्पार्क, हूव, लीकूपर, रेड चीप, वुडलँड, मेडिफिट, केरी, लान्सर, फ्रँकी, बाटा, पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण. प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर. 90-11-77-71-28. संगमनेर विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांचा प्रचार दौरा तळेगाव गटातील कऱ्हे, पळसखेडे, निमोण, पिंपळे या परिसरातील गावांमध्ये पार पडला. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आणि कॉर्नर सभा घेऊन त्यांनी नागरिकांशी आणि मतदारांशी संवाद साधला. निमोण गावात आज प्रचारसभा घेतली गेली. यावेळी मतदार मोठ्या संख्येनं हजर होते. या प्रचारसभेसाठी निमोण आणि परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते हे देखील हजर होते. निमोणचे सरपंच संदीप देशमुख, उपसरपंच साहेबराव आंधळे, दादाभाऊ गुंजाळ, भीमराज चत्तर, विठ्ठल घोरपडे, श्रीकांत गोमासे, मारुती घुगे, सुदाम सानप, हरिश्चंद्र चकोर आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. माणसामध्ये होती 50 वर्षापूर्वी. तो माणूस म्हणजे खताळ पाटील आणि खताळ पाटलांच्या परिवारातून अमोल खताळ पाटील हे आपल्याला उमेदवार म्हणून लागले याची सर्वांनी जाणीव करून प्रत्येक मतदाराला आपल्या सर्वांना समजून सांगा. बाबांनो आज आपल्या हा दुष्काळ पटात टिप्पा गावाने एखादं तळे भरायला म्हणून आपल्याला पाणी मिळतंय. आज निघून जाणं थोडेफार पाणी मिळतंय. शेजारी गावामध्ये आपले जे मित्र परिवार आहे, संघ नाण्याचं असेल, सोने शिशून पाणी गाव असेल, तळेगाव असेल, त्यांना अजून पाणी गेलेलं नाही. 50 वर्षामध्ये तुम्ही सत्तेवर आहे, 50 वर्षामध्ये सत्तेवर असताना सुद्धा तुम्ही तळेगावपर्यंत पाणी पोहोचू शकत नाही, पिपळ्याचं राहायचं पाणी जात नाही, अशी दयनीय अवस्था त्या बैठकीची आहे. मग तुम्ही 40 वर्षामध्ये काय केलं? आज प्रश्न उपस्थित होतोय. आमची तळमळ आहे, ही तळमळ आमची तुमच्या आमच्यासाठी आहे. आम्हाला काही लागत नाही. प्रचार काय करायचा? 40 वर्षाची जे आपल्या घराला लागलेलं ते काय असेल? आपल्या भागाच्या विकासासाठी असा नेतृत्वाची गरज होती का? जो तरुण पाहिजे, तरुण का पाहिजे? त्या तरुणांच्या डोक्यात काही ना काही कल्पना असतात. वयोवृद्ध मार्गदर्शन घेतात, महिला मंडळ आशीर्वाद देतात. यासाठी आपल्याला तरुण कार्यकर्त्याची गरज होती आणि अमोल गावच्या रूपाने आपल्याला तो उमेदवार यावर्षी मिळाला आहे. आता हे विसरायचं नाहीये का काय केलंय 40 वर्ष, यांनी काय केलंय किती वेळा सांगायचं. आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी यावेळी मतदान करायचं आपल्याला. ज्या नेत्याकडे व्हिजन नाही, मी म्हटलो व्हिजन का नाहीये, काय करणार हे सांगतच नाही. आम्ही काय केलंय ते सांगत, त्याकडे काही केलंच नाहीये. खोट्या अफवा पसरायला काही इथं महारथी नाही प्रसिद्ध झाले. मागच्या आठवड्यामध्ये कुणीतरी म्हटलं होतं की म्हणे विखे पाटील साहेबांनी जी निळवंडे मधून उपसा सिंचन जी सिंचन योजना जी आहे ती बंद केली म्हणे. 2023 काहीतरी अंदर डॉक्युमेंट म्हणे विखे पाटील साहेबांनी बंद केली. काही तर महारथी पेपर पण वाटताय बघा म्हणे विखे पाटील साहेबांनी बंद केली. त्याकडी झोपेतच आहे. मार्च 2024 मध्ये विखे पाटील साहेबांनी त्याच्या सर्वेक्षणासाठी 2.5 कोटी रुपये मंजूर केले. त्याच्या वरभर आमच्याकडे मग कुठे कशाला सांगायचं जनतेला. तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो, गेल्या 40 वर्षापासून आपण बघतोय एक हाती सत्ता या संगमनेर तालुक्यामध्ये, एक हाती सत्ता या निमोण पासून पळस खेड्यापासून ते लोहारे कदमवाडीपर्यंत निकाल विकास केला. विनुत या 5 गावातून बोलतो, मी जास्त काही बोलणार नाही. या 5 गावामध्ये आज मी निमोण जर नुसतं सांगतो उदाहरण, 1935 सालचा फोटो बघा या निमोणचा आणि आजचा बघा, याच्यात काही चेंजेस आहे का? याच्यात कुठे कॉम्प्लेक्स आहे, कुठे काय? कोळेगावला जाऊन पहा, लोणीला जाऊन पहा, सगळीकडे आज कॉम्प्लेक्स आहे, वेगवेगळे विकास कामं झालेले. इथं काही झालं नाही. आज संदीप भाऊ जेव्हा मागच्या 5 वर्षाला निवडून आला त्या टायमाला खोड्या घातल्या, मग यांचं पद काढून घेतलं, तिथं विकासाला खोडा घातला. आता कुठेतरी या ठिकाणी या निवड पंचकृषीचा विकास व्हायला सुरू झालेला आहे. मला दोन योगाला खटा बांधायचा. परवा आम्ही ढोलसणीला गेलतो, तिथंही त्यांचा सत्कार माझ्या हातून झाला. आजही आपल्या नगरीमध्ये हा अमोल भाऊंचा सत्कार माझ्या हस्ते झाला. मी माझं भाग्य समजतो
मी अमोल होणार. माझ्या परिस्थितीनुसार निवडणूक निधी म्हणून एक पाकिट देतो, त्यांचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती करतो. माझ्या आधी 40 वर्षी तळमळे आणि ते आता बोलणार नाही तरी बोलणार. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचे सचिव सन्माननीय भाऊसाहेब चौधरी साहेब असोत किंवा आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असो, त्यांच्याकडे आम्ही रात्रीच निरोप पोहोचवतो की कृपा करून 2-4 दिवसामध्ये 2-4 मोठ्या सभा लावा आणि आम्हाला बोलण्यारूपी मोकळं होऊ द्या. खूप सारे जण बोललेले सर्व समस्या अमोल भाऊंना माहिती आहे. आपल्या भोजापुरा सोनळगुंडाच्या पाणी समस्या अमोल भाऊंना माहिती आहे, त्यांना वेगळं सांगण्याची काही गरज नाही. आता जे सांगणं आहे ते खरं सांगणं तुम्हाला आहे. लाडक्या बहिणी सारखी योजना असो, शेतकऱ्यांचं वीज बिल माफी योजना असो, अशा अनेक योजना आणून सरकारनं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी 5 वर्षात त्यांचं काम अत्यंत चोख पद्धतीनं पूर्ण केलं आहे. त्यानंतर एकास एक उमेदवार देऊन एक सर्वसामान्य कुटुंबातील आमो भाऊ सारखे आपले मित्र या तालुक्याला उमेदवार देऊन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे साहेब यांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडलेली आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणावरती मतदान करून या संगमनेर तालुक्यातील 40 वर्ष त्रस्त झालेली दहशतीखाली असलेली जनता स्वतंत्रपणे धनुष्यबाणाला मतदान करून त्यांची जबाबदारी पूर्ण करणार आहे. मग आता जबाबदारी राहिली ती फक्त आपण इथे बसलेल्या लोकांची आणि आपली जबाबदारी आहे येणारे 8 दिवस रात्रीचा दिवस करून अमोल भाऊसाठी या तालुक्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी आपल्या विखे साहेबांसाठी आपल्याला प्रत्येक गावात जाऊन गावातील प्रत्येक बूथवरती जाऊन प्रत्येक घरात जाऊन शिवसेनेचा धनुष्यबाण आणि आपले उमेदवार अमोल भाऊ यांना आपल्याला तिथपर्यंत पोहोचवायचे. सरकारच्या सर्व योजना त्यांना आपल्याला समजून सांगायच्या आहेत. त्यांच्या वडिलोपार्जित हाच पुढपराक्रम चालला आहे का. संगमनेर आमचं कुटुंब आहे, आमचं परिवार आहे. अरे जर तुमचं हे कुटुंब होतं, परिवार होतं, तर तो साकूरचा पाटरा भाग आणि हा आमचा तळेगाव निमून भाग हा तुमच्या कुटुंबाचा भाग नव्हता का? तुम्ही सांगता पाणी दिलं, पाणी कोणाला दिलं? तुम्ही स्वर्गीय विजय खताळ पाटलांनी त्यावेळेस दादांची पुण्य आहे, दादांनी त्यावेळेस हे पाण्याचं भोजापूरचारीचा विषय मार्गी लावला म्हणून आज आपल्याला आज हे काही थोडंफार नंद नोंद दिसतंय. यामध्ये स्वर्गीय विजय खताळ पाटलांचं मोठं योगदान आहे. मित्रांनो, आपल्या पाण्याचा प्रश्न या भागातील गंभीर आहे. जास्त विषयावर मी काय बोलणार नाही. तुम्हाला माहिती, लाडकी बहीण माहिती, लाडका भाऊ माहिती आहे, लाडके सगळेच माहिती आहे तुम्हाला. महायुतीच्या सरकारमध्ये सगळा एवढे लाड झालेत आपल्या सर्व घटकांचे, सर्व जाती धर्माचे, कुठं कमी नाही पडलं. आपले शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित दादा आणि आपले नामदार राधाकृष्ण विखे पाटील, त्यांनी सर्वांना भरभरून पैसे दिले. आता 2-4 दिवसापूर्वी मला वाचन एवढं सध्या वेळ भेटत नाही, व्हॉट्सअप पाहायला वेळ भेटत नाही, पण कुणीतरी सांगितलं का संगमनेरची बाजारपेठ आमच्यामुळं फुलली, तुमच्यामुळं नाही फुलली. आमच्या लाडक्या बहिणींना 1 कोटी रुपये मिळाले, लाडक्या बहिणींना 1 कोटी मिळाले, आमच्या संजय गांधी निराधारच्या बांधवांना 2.5 कोटी मिळाले पीक विम्याच्या माध्यमातून, 1 रुपयाच्या माध्यमातून संगमनेर सारख्या ठिकाणी कोट्यवधी रुपये आले. आमच्या शेतकरी बांधवाला दुधाच्या माध्यमातून 7 रुपये अनुदान लिटर मागं त्यातून पैसे मिळाले. त्यामुळं आपल्या सर्व बांधवांना दिवाळीचा जो मार्केटमध्ये जी व्यापाऱ्यांना फायदा झाला त्याबाबत. मित्रांनो, तुमच्या भागातील जो पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याच्या प्रश्नावर यापूर्वी बऱ्याच वेळेस चर्चा झाल्या, भरपूर आंदोलन झाले, तळेगावला झालं, आपल्या निमून भागात बी झालं, आपल्या संदीप भाऊचं बी यावेळेस इथं काम करताना संदीप भाऊला निमूनमध्ये इतका त्रास दिला गेला. संदीप भाऊलाच नाही, ज्या विरोधी विचाराचे लोक काम करतील पण जनतेचं हिताचं काम करतील त्या लोकांना त्रास दिला गेला. पण आपल्या संदीप सारखे तुम्ही सर्व खंबीर उभे राहिले कारण आपल्या मागे सर्वांमागे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांची ताकद होती, सुजयदादांची ताकद होती. आपल्या भागाचा पाण्याचा प्रश्न 40 वर्ष तुम्ही समोरच्या लोकप्रतिनिधींना दिले, मी त्यांचं नाव घेणंच बंद केलं आता कारण माझं काही सभेमध्ये त्यांनी खबऱ्या म्हणून उल्लेख केला. माझ्या विरोधात 41 वर्षाच्या तरुणाच्या सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात प्रचारासाठी त्यांना 3 खासदारांना मागले, एक ते लंकेआंध,
जे सोपा एमआयडीसी मध्ये हप्ते घोरीवर राजकारणात आले, खंडी गोळा करून ते राजकारणात आले, दुसरे ते कुल्ले आले, अहो कोल्हे कुत्रे किती भुगले तरी अवाघाला काही फरक पडत नाही, वाघ तो वाघच राहणार आहे. तिसरे आले ज्यांनी साईबाबाच्या संस्थांमध्ये तुपात पैसे खाल्ले, आणि दुसरे एक आले होते सन्माननीय आपले विलासराव देशमुख साहेब होते, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव जे मंत्री होते, माजी मंत्री. मित्रांनो सांगा तुम्ही मला, एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात यांनी जर 40 वर्ष या तालुक्यामध्ये विकासाच्या माध्यमातून विकासाचे काम केले तर यांना 3 खासदार 1 मंत्री आणायची गरज होती का? या तालुक्यात असलेली दहशत दादागिरी आपल्याला संपवायची, विकास करताना सुद्धा आपल्याला, विकासाचं राजकारण करताना तळेगाव निमोण भागातला पाणी प्रश्न सोडवायचा आपल्याला, त्यानंतर आपल्याला पटर भागातील पाणी प्रश्न सोडवायचा आहे, आपल्या या भागातील युवकांचा रोजगाराचा प्रश्न सोडवायचा आहे. ज्या मायाबाऊलीला त्याच्या मुलाच्या करिअरची चिंता आहे, माझ्या मुलाला नोकरी नाही शेतीमध्ये नाही, पण ताई मावशी तुम्हाला सांगू इच्छितो, शेतकऱ्याला सुद्धा आपल्या सरकारच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. आज आपला सन्मान निधी 12,000 रुपये, तो सुद्धा आपला 15,000 होणार आहे. लाडक्या बहिणीचे 1500 ते 2100 रुपये होणार आहे. संजय गांधी निराधारच्या माध्यमातून मिळणारे सुद्धा 1500 ते 2100 रुपये होणार आहे. असं कुठल्याच बाबतीत मुलींना मोफत शिक्षण, लाईट बिल, कुठल्याच बाबतीत आपण कमी नाही पडलो, पण आपल्याला 8 दिवस फक्त एवढंच सांगायचंय का, जो अमोल खताळ उमेदवार आहे हा अमोल खताळ नसून या तालुक्याचे सर्वसामान्य मतदार हा त्याचा उमेदवार आहे. अहो मला बघा नशीब माझं किती चांगलं, मला अनुक्रम क्रमांक भेटला एक. यापूर्वीच्या निवडणुका आठवणार का तुम्ही? यापूर्वीच्या निवडणुकामध्ये आपल्या समोरचा जो उमेदवार होता त्याचं नाव राहायचं विजय उर्फ, यावेळेस त्यांच्या मतपत्रिकेतून विजयच गायब झालाय. त्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं का आपला विजय पक्का झालाय. फक्त संदीप भाऊ माझ्या विजयामध्ये या निमोण गावचा सिंहाचा वाटा ठेवायचा का खारीचा वाटा ठेवायचा ते तुम्ही ठरवायचं. या कॉर्नर सभेसाठी निमोण मधील मतदार आणि महिला देखील मोठ्या संख्येनं हजर होत्या. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध, प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74.